शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण रिसेप्शन वरून टॉर्च घेऊ ना. या चला. चालेल. अब प्रताप एक सांगू. बोला ना. हे बघ, भलेही आपण नवरा बायकोचे संबंध ठेवायचे नाही मला मान्य आहे, अगदी 100% मान्य आहे, पण आपण एकमेकांचे मित्र असायला तर हरकत नाही आहे ना. अरे मी खरंच सांगते, आपल्या दोघांमध्ये निखळ मैत्री तर असूच शकते, काय बरोबर की नाही. हे बघ, तू मला जे काही सांगितलंयस ना ते सगळं माझ्या लक्षात आहे, आणि चुकूनही मर्यादा ओलांडली जाणार नाही ह्याची मी काळजी घेईल. इट्स माय प्रॉमिस. पण मला सांग, आपण इतक्या सुंदर ठिकाणी आलोय 4 दिवसांसाठी, तर ते दिवस असे रुक्षपणे काढायचे आहेत का? त्यापेक्षा आपण मित्र म्हणून जगू आणि इतल्या सुंदर आठवणी सोबत घेऊन जाऊ. काय मित्रा? चल जाऊया. माझे दागिने चोरतेस काय? तुझी हिंमतच कशी झाली माझे दागिने चोरायची, आणि त्या मानसीला माझे दागिने द्यायची हिंमत कशी झाली तुझी? हो मी दिले, कारण ते दागिने प्रतापच्या आईचे आहेत. प्रतापच्या आईचे दागिने आहेत म्हणून तू त्या भिकारीला दान करशील? प्रतापच्या आईची इच्छा होती त्यांच्या सुनेला, म्हणून दिले मी मानसीला. म्हणे प्रतापच्या आईची इच्छा होती, मग आता माझी इच्छा असे नट मोगरे तुझे हे केसच भादरून टाकावे. आई काय करतेस तू? अगं मला प्रश्न विचारतोस मला? अगं पण काय केलं गौरीने? मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये. ही काठी आता आपल्या काहीही कामाची राहिलेली नाहीये. तू ना तुझ्या तिसऱ्या लग्नाच्या तयारीला लाग. काय? हिने अजून हिच्या बापाकडनं पैसे आणलेले नाहीये, हिच्या बापाला गळी पाठवून दिलेले नाहीये. आता आपण हिलाच वर पाठवून देऊया तुझ्या पहिल्या बायकोसाठी. ही एकदाची मेली ना की मग हिच्या इन्शुरन्सचे पैसे मिळतील. बापाकडून पैसे घेऊन येत नाही, कसे पैसे वसूल करते ते बघत आता तू. बोल ना, काहीतरी अजूनही वेळ गेलेली नाहीये. थोडी जा बाबांना विचार, बोलून घे बाबांशी. काही गरज नाहीये, नाही बोलायचं ना तिला, नको बोलू देत. चल तू बाहेर नाही घेत, बाहेर नाही जा म्हटलं तुला जा. तुला चांगली 3-4 दिवस उपाशी ठेवता येते. 2-4 दिवस उपाशी राहिलीस ना अन्न पाणे वाचून, मग तुझ्या अक्कल ठिकाणावर येईल. चल आहे मॅडम. सावकाश, अंधार आहे ना. आलेच आम्ही. हळू इकडे अंधारे पडाल नाही. नमस्कार. अरे सर, सर आय एम सो सॉरी, जरा ते पॉवरचा थोडा इश्यू आहे ना, त्यामुळे जरा लाईट्स गेलेत. नाही नाही ठीक आहे, काही हरकत नाही. ऐका ना, आमच्याकडे टॉर्च नाहीये, आम्हाला टॉर्च मिळेल का जरा? हा सर मिळेल ना, देतो आत्ता देतो, थांबा. हा सर एक मिनिट. सर हा सर ठीक आहे, थँक्यू. आणि सर जरा लवकर या, नाही म्हणजे 10 मिनिटात जेवण तयार होईल. हो इथे नेटवर्क नाहीये ना, आमचं फोनवर बोलून झालं की आम्ही लगेच. येस सर. यार कुठेच नेटवर्क नाही मिळत. थोडं पुढे गेले ना कदाचित आपल्याला नेटवर्क मिळेल. आपण पुढे जाऊयात का? घरचे पण काळजीत असतील रे, ते पण फोन ट्राय करत असतील आणि त्यांचा फोनच लागत नसेल. आणि आई पण
दाखवणार नाही, पण माझा फोन कधी येतो याकडे कान लावून बसली असणार ती. मानसी मॅडम ऐका ना, तुम्हाला जर का खूप काळजी वाटत असेल तर आपण परत जायचं का? नाही नको, ते बरं दिसणार नाही ना. आपण बघू पुढे मिळते का रेंज. नेटवर्क आलं, नेटवर्क आलं. फोन लाव. हो हॅलो रेखा. हॅलो 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 ताई. हॅलो ताई. हॅलो रेखा. हॅलो रेखा. हॅलो ऐकू येते का रेखा? हो हो ताई, मला येतोय तुझा आवाज. तुला येतोय का माझा आवाज? अगं रेखा आम्ही पोहोचलो. पोहोचलात? अरे वा, कधी पोहोचलात? रेखा हॅलो ऐकू येते का रेखा? हॅलो ताई. बरं ताई काळजी घे. हो हॅलो 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 रेखा. अगं ऐकू येते का तुला? मला आवाजच येत नाहीये रेखा. हॅलो ताई. रेखा काय झालं? परत नेटवर्क केलं. पाहिलंस प्रताप, नीट बोलणंही झालं नाही आणि लगेच नेटवर्क केलं. पण त्यांना कळालं ना की आपण सुखरूप पोहोचलोय म्हणून. हो कळलंय. तुम्ही परत ट्राय करा हवं तर. नाही नको, आपण हेच करत राहिलो तर इथेच राहावं लागेल रात्रभर. आपण एक काम करू, उद्या बघू. आता आपण हॉटेलवर जाऊ. चल. आई ताई आणि प्रताप सुखरूप पोहोचले. आत येऊ का? अगं रजनी, विचारायचं काय त्यात? ये ना आत. ये. हो ये ना. अगं असू दे रजनी, असू दे. रेखा जा पाणी आणतील. हो रजनी तू तू बस ना, ये इथे बस. बस रजनी, अगं जे काही झालं ते अगदीच वाईट झालं ग. दादा अजून लॉकअप मध्येच आहे पण त्याच्यावरचा गुन्हा अजून सिद्ध झाला नाहीये. तो सुटला तर आमची काही खैर नाही. रजनी असं का बोलतीयस तू? बाबांनी त्याच्या विरुद्ध साक्ष दिली आहे ना. मला तर वाटत तो काय आम्हाला जगू देणार नाही. असो हे घ्या. काय आहे यार, कसलं बिल आहे बघू. लग्नाच्या मंडपाचं आणि कॉन्ट्रॅक्टरचं बिल आहे. बिल आहे की काय? 6 लाख रुपयाचं बिल. काय 6 लाख? अग काल दादाला भेटायला गेले होते तेव्हा तो म्हणाला माझं तर लग्न झालं नाही, त्यामुळे हे बिल तुम्हाला देऊन तुम्हालाच भरायला सांगायचं. अगं रजनी, एवढे 6 लाख रुपये आम्ही कसे उभे करायचे? आमची तेवढी ऐपत नाहीये ग, आणि आम्हाला हे सगळं माहित असतं तर. हे बघ रजनी, आम्ही यापैकी काहीच ठरवलेलं नव्हतं. हे सगळं सौरभच्या मनाप्रमाणे होत होत. मग काय हाकूम, मलाही काहीच कळत नाहीये काय बोलावं. अहो दादानी बाबांचं आणि माझं बँक अकाउंट सुद्धा फ्रीज केलंय. आमची खूप अडचण होते हो. हे काही वागणं झालं का सौरभचं? काकू कॉन्ट्रॅक्टर उद्या सकाळी तुम्हाला भेटायला येणार. अरे तो ढीग येईल, पण आम्ही काय बोलणार आहे त्याच्याशी. अरे काकू माझाही नाईलाज आहे, येते मी. सो प्रताप मानसी सुपेकर पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.